सोलापूर महानगरपालिकेतील 1995 सालानंतरच्या विविध संवर्गातील 236 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना आणि 21 वाहन चालकांना सेवेत कायम करण्याच्या हालचालींना वेग आलाय. सोलापूर महापालिकेतील विविध संवर्गातील 257 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचं पत्र प्राप्त झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियननं घेतलेल्या कामगार मेळाव्यात 469 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला शब्द खरा ठरत असल्याचं मत कामगार नेते बापू सदाफुले यांनी व्यक्त केलं. ऑक्टोबर महिन्यामध्ये 2021 लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून कामगार मेळावा आयोजित केला होता. त्या कामगार मेळाव्यामध्ये लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेमधील जे 469 लोक कायम होण्यापासून वंचित आहेत त्या सेवकांना कायम करण्यासंदर्भात कामगार मेळाव्यामध्ये ताईनं शब्द दिला होता. तो शब्द आज त्यांचा या ठिकाणी खरा होताना दिसत आहे. 132 पदं आकृतीमधले बंद बनले त्यांची स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगून सही घेण्यास सांगितली होती. त्या अनुषंगाने ती सही मुख्यमंत्री साहेबांनी गेल्याच आठवड्यामध्ये केलेली आहे. आम्हाला सांगितलं की 132 पदाला मंजुरी मिळालेली आहे. तुमचं पत्र एकच आठवड्यामध्ये 257 लोकांचं हे एक आठवड्यामध्ये सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त होईल ते पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. 257 लोकांना सेवेत कायम करण्यासंदर्भात आठवड्यापूर्वीच आकृती बंधातील 132 रोजंदारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी मंजुरी घेऊन दिली. आता 236 बदली रोजंदारी कर्मचारी आणि 21 वाहन चालकांच्या मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडून महापालिका प्रशासनाला पत्र प्राप्त झाल्याचं कामगार नेते बापू सदाफुले यांनी सांगितलं. यावेळी ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेऊन उर्वरित 36 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून शासनाला मंजुरीसाठी लवकर प्रस्ताव पाठवावा अशी विनंती केली असता आयुक्तांनी तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिल्याचं सांगून उर्वरित 36 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठवला जाईल असं आश्वासन दिलं. 36 लोकांचे कर्मचाऱ्यांचे आहेत 95 नंतरचे त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करायच्या राहिल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या निश्चित करा म्हणून हे पत्र आज प्राप्त झालेलं आहे. आम्ही आता आयुक्तसाहेबाची भेट घेतलेली आहे. आम्ही आयुक्तसाहेबाला सांगितलं आहे की साहेब की हे जे पत्र आले त्या अनुषंगाने साहेब आपण लवकर पत्र या 36 सेवकांचं जबाबदार निश्चित लवकर पत्र काढून सामान्य प्रशासनाला आदेश करावेत आणि यांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्या आणि 2-4 दिवसांमध्येच हे पत्र नगरविकास खाते यांच्याकडे पाठवावं असं आता आम्ही भेटून आमच्या ट्रेड युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आयुक्तसाहेबाला सांगितलेलं आहे. आयुक्तसाहेबांनी ते मान्य पण केलेलं आहे. आयुक्तसाहेबांनी सांगितलं की यांच्या जबाबदाऱ्या लवकर निश्चित करून आम्ही ते मंत्रालय नगरविकास खात्याकडे पाठवणार आहोत. तर या ठिकाणी मी सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्य आयुक्तसाहेब यांचे मनापासून आभार मानतो. याप्रसंगी सायमन गट्टू योहान कानेपागुलू अरुण मेत्रे राजेंद्र कोरे श्रीनिवास रामगल गौतम नागटिळक यांची उपस्थिती होती.